तुला जो कळता नाही ते धोंडलून मेलव जो वाजवणार भारताचा आपल्या भारताचा वाजवतो वाईट कपरा इथं माझं भाषण होणार आहे मेला बारसा कसला ए बाबा ए मेला असता इथं लोकांना दिसत नाही मेला हेच अमृत प्रमाण जास्त राहिलंय तुझं वाचवलं झालं नाही तर बारसा कसला आपल्या बापसाचा वाजवत तर आता काय झालंय माहितीये तर सगळ्यांना ठाऊ आहे मी गावचा सेक्रेटरी आहे तर काय झालं माहितीये तर परदीप ढवलनी दोघ जण गुदस्ता मिटिंग झाली दोघ जण होतो तर आता अध्यक्षाने मी सेक्रेटरी राहिला आहे तर तेव्हापासून मी सेक्रेटरी राहिला आहे तर मी गावचा सेक्रेटरी असल्याचा गुन्हा माझ्या इथं भाषण होणार आहे मी मॉब शिकलेला आहे काय अवघ्या भांडागला आमचा आईला त्याला ठावा असेल मी मॉब शिकलेला आहे तुला मा प्रत्येक वर्गात चार चार वर्ष माझा खोलवर अभ्यास झालेला आहे मी हळूहळू करून दहावीत गेलो तेव्हा माझ्या संघाची पोरं माझ्याबरोबर दहावीत होती असा माझा खोलवर अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे मी बॉम्ब शिकलेला आहे त्याच्यामुळं माझं इथं भाषण होणार आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचंय गावळी मी लावलेली तर काय झालं माहितीये वया पोऱ्या पत्थर हे पत्थर आता बोला अरे माग काय आपली हड बघत अरे तू अरे माग काय बघतोय गुलामा त्याचा सामने तर पोऱ्या कोणता पण करायचा गुलाम तरी पण दुकुनचा मांग बघताय मांगावर परिणाम बघताय तर माझ्या चरबीच बघून हसताय गुलाम वाटोल झालं नाही तर अरे सगळंच काय असतं साडेआठ वाजता सनिया बघतली वय सनिया सनिया येत ना आता वाटोलं झालं नाही ती येत नाही ती नाहीतर सनिया यायची साडेआठ वाजता तर काय झालं माहितीये तर परदीप कांबल्यान गुरं घेतलं नव्हती चेअर तर त्याच्याने त्याचं काहीच मांगा द्यायचं पडलं नाही तर माझीकडे गुरं आणून टाकला तर म्हणला शत्रम भाऊ तुम्ही गुरु राखी म्हटलं तर माझी इच्छा आहे त्याच्यात तुझी इच्छा तुला काय होत तर साड्यावर एक दिवस होतो मी गुरु राखी तर सनिया आली आली हे म्हटल्याच्या नंतर मी हो कांसारलो आयसपत अरे बघतोस काय गुलामा आयसपत मी कांसारलो कांसारलो कारण कसं झालं माहितीये तर आमच्या गुरा गुढाराकडे कशा काल्या बाल्या असतात तर हे पाठवे फटूक म्हटलं कोणचं पोर्या आले आपले आली 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 चालत आली माझी का आली तर काय झालं माहितीये मला म्हणणे भाऊ ना तुम्हाला गरम होत नाही तर म्हटलं माझी परस्त्री बाई बेकार आहे तर गरम होऊन सांगायचं म्हणलं तर म्हणलं आम्ही एसी शिवाय फिरत नाही तर म्हटलं बाई 40,000 एसी परवडायची रे म्हणून ह्या 40 रुपये सगळं कसं मोकलं अंगात धरणं बघतोय वाहनवाड्या काय अरे तिचा चुटून पुटून निहा चटेरे पटेरे बाकी सगळं तच हवा तशी मोकली तर मी सगळी गावाई लावलेले तर गावाई लावल्याच्या गुन्हा आता कसं झालंय माहितीये तर गोप्याला मला बोलवायला हवा वायच मोठा गेलो तर हा वाहनवाडा पोर बारसा बाजू बारसा का आपल्या बापसाचा बाजू ना ए बाबा आता गोप्याला बोलवताय गप राहाय विजत काढून टाकीन शेप ए गोप्या तुझं वाटोल झालं नाही तर हा 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 पोऱ्या आहे ना हटीलाच असतं भांडी घासाय कोल्हापुरी डिशची भांडी घासत असणार आहे उडली सुडलीला खावून मेला कसा माजलाय बघा ए गोप्या तुझं वाटोल साध नाहीतून चिकून मरशील चिकून मरशील चौकाशे चौकाशे काय आलं तुकाराम आला काय सगळं आले बाबू वाजे आला पप्प्या भांडागला आला परदीप ढवल आला परदीप कांबळे आला ता वया योगेश पण केशरवर न आलाय लाडांच्या केशरवर असत खरी कायच करीत तापन आईलाय आणि बरंच सगळं माझ्या ओळखीच आहे तर नंदू पण कुठं सा मगाची बघतला वया 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 जयराम पण आईलाय सगळं
अरे कोरोना का बापू सगळ्यांनी मास्क लावा बावानू। अरे तुला काय सांगू, त्या मासाचं काहीतरी नियम आहे। तुझं वाटोलं झालं तुझं कधी राहायचं म्हणजे मासाला पण नियम आहे। होय मामांना विचार। ए बाबा ती बाबाची भावकी आहे, ती प्लंबर आहे का? होय का? ते भाई। होय बाबा मास्क लावा म्हणजे। आणि हे बाकी तू मास्क लाव आणि मासाचं काहीतरी नियम आहे तुला मा म्हणजे म्हणजे पाहिजे तुला माहिती ना। मला सरकारने घातलं नाही गुलामा म्हणजे तुला ठाव नाही पाहिजे तू म्हणजे। हे वारक्या आपलं मास दुसऱ्याला द्यायचं नाही कशाला, कोण मास आपलं कशाला देईल तो। ए गुलामा मी सांगतोय ना तुला, आपलं मास दुसऱ्याला द्यायचं नाही, तुझी चरबी दुसऱ्याला। माशाचा नियम हाय, माशाचा नियम हाय गुलामा वारक्या। आणि तो मास घाशील ना असं वर खाली करायचं नाही। काय समजलास? वर खाली करशील आपली चरडी, वर खाली करशील माशाचा नियम हाय गुलामा वारक्या। बरोबर ना माता बारका? बरं बाबा मी काय म्हणतो माहिती? काय म्हणतोय? आता तुला इथं बोलवलंय कशा गुणा? कशासाठी? कशा गुणा म्हणजे? परवा गुदस्त काय झालं माहितीये? काय झालं? तर हितला माजी सरपंच आपला परदीप ढवल आहे ना, तर परदीप कामेला घेऊन माजी ठेवलं नकोस। ऐकलंच काय? अरे आता मी सांगतोय तर ऐकून घे म्हणजे। इथं पोरांनी सगळ्यांनी सांगितलं आता जयरामा आलाय ना, तर जयरामा भाऊ आता मी निसर्ग आणि हा मियाला नको तर बोलत राहतो। इथं गणपती बसवायचा म्हणजे काय समजला? बाबू राजा माझीकडे आला, परदीप डावलाला घेऊन आला, परदीप कांबळे आला, पप्या वाटागला आला, सगळ्यांना बाबू वाजे आला, सगळे माझे संघाचे आले तर मला म्हणायला लागले शिवरंगा इथं गणपती बसवायला हवाय। तर हे मी कुठं म्हणजे माझीकडे फेपिटे वाला हवं, तर हे होतं पण काय चांगलं काहीतरी फेपिट मेला काय नाही काय काहीतरी चांगलं म्हणजे मेला बारसा वाजवीत मंगा धरला मी नुसतं मोठा गेला। त्या कोरोनात ना त्यांना बारसा वाजवायला भेटला तर काय बारसा वाजवला? आमच्याकडे 150 पाळणं लागलेत काय बघायला? मी काय म्हणायला लागलोय माहितीये? इथं नारळ देऊन घे म्हणजे मोकळा झालो। माझ्याकडं तर सगळं संपवलेलं आहे, मी थरल्या कर माझ्याकडं काय राहिलेलं नाही। तर माझा थरला आलाय मुंबईतनं ऐकलं काय हा। तर आता जेव्हा भावाचा भाव आलेला तर गावातल्यांनी सगळ्यांनी सगळे सांगितलं त्याला आज मी गावात घ्यायचा नाही का, तर म्हणतात त्याला करुणा झालेला आहे, करुणा झालेला आहे तर म्हणतात त्याला आजमधी घेऊ नकोस। तर म्हटलं भावा माझा रक्ताचा भाव, त्याला कुठं वाड्यात टाकू हा? तर म्हटलं भावा तो वाड्यात, तो वाड्यात राहा हा, तर वाड्यात राहून झालं गुलामाला गोचडे। काय समजलं? गुलामाला झालं गोचडे। तर आता त्याला मी थोरलेला हाक मारतो आणि आता मी माझ्याकडे आणि थांब सांगतोय ना माझा ऍक्शन। हा काय बोलतो तू? थोरलेला हाक मारून तसा येईल? अरे तसा नाही येणार गुलाम। नमनातला कलाकार आहे, नागिन वाजव लहान होता तेव्हा कृष्णा काळाचा, आता मोठा झाला रामाची पाठी पाठ पण छोटा उपडी बोलतोय।
एक तर राखीन भेटत नाही माझ्या बाहेर राशन कार्ड काढून ठेवला नाही एक तर राखीन भेटत नाही एक तर 40 रुपये मिळाला 50 रुपये करू देतो न मिळाला असता लोलस काय आपले हडलोने तुला सांग पटाने पावडर मार मी आला तुला मानायचा सांग तिला तुला राहू नको थोरले मी काय म्हणतो माहिती आता इथं गणपती आणायचा ठरला म्हणजे गावचा सेक्रेटरी असल्याचे गुन्हा माझ्याकडे सगळं आलं बाबू माझ्या पण आला पाप्या मांडागला आला परदीप डवल आला दत्ता पण आला होता इलेक्शनला मागं नाही ग्रामपंचायतच्या इलेक्शनला आडवा झाला होता दत्त्या पण गुन्हा माझ्याकडे आला तर सगळे माझ्याकडे आले तर म्हणले शंतरामदा गणपती आणायला हवाय तर हे पेपेटेवाला आणला नाही पण सगळं कपड्याचं सोडून टकलेलं गुंडून गुलामा चालायचं नाही आता मान मानता सगळी व्हायला हवी तर मी गोप्याला म्हटलं तर गोप्या म्हणला म्हणणार मोठा आलाय मुंबईचा तर सगळं घेतला नाही तर मी काय म्हणतो कोणची पण राजी असेल कोणची पण पूर्वी असेल कोणची पण मान मानता असेल कोणची पण भावकी असेल कोणची पण गावकी असेल गाव गावकीचा मान मानतेचा भाव भावकीचा सगळ्याचा इथं नारळ देस आणि मुगली करून दे सगळे आम्हाला म्हणजे काय कावला नाही तुला नाही का चावला अरे कावला कधी का भेटेल बापसाची वाडी ठेवायची कावला कोणाचा चावला इथं नारळ द्यायला सांगतोय ना म्हणजे बरं आता मी चापायला सुरुवात करतो वाईट थांबशील थोडल्या हाफ चरडीत कसं माणसाने व्यवस्थित बसाव मी याला असता इथं का बसतील उठून बघा मी याला असता बसणार नाही माझ्या चर्चीवर म्हणजे चर्चीत त्याचं काय डोक्यात हाफ चरडीत कसं माणसाने व्यवस्थित बसायला हवं तुला माझ्या म्हणजे काय बरं मी काय म्हणतो माहिती आहे सगळ्याला सांगतोय इथं बरंच हे आगाव पोर आहेत ना हे इथं सामने बसलेले बांबू नव्हत तुझ्या किर्तीचं बांबू हा कर मागणं करशील की पूर्ण करशील मागणं होय म्हणतो मागणं काय तुझी आलं तुझं नाही तर मग काय त्याच्या हळद काय तर एकदा झालो आणि इथं आलो हायचा देवा महाराजा माझ्या विठ्ठलाची वैरी पाटगावच्या संबा महाराजा आज तुम्हाला इथं दोघांचं एकमत करून हात मारतोय खोट बोलतोय अजिबात महाराजा माझ्या आई आज हे मुंबईवरच चाकरमानी गावात येत आहे आणि गावात तर मुंबईत जातच महाराजा आज जे काही रस्त्यांना खड्ड झाले खंडी आज खड्ड झालंय आजोबाच्या गावात तर दारूचा अड्डा झालाच माझ्या आई त्या अड्ड्यात भाग घेत आहे खड्ड्यात पडताय खड्ड्यात उठत आहे भरी जातात ती कुठे तरी माझ्या पोरांना त्रास करतायत महाराजा माझ्या आई जे काय त्यांच्या पाठीशी खोटं असेल नाटा असेल गावकीचं असेल पाहुण्यात असेल वाड्यातलं असेल शेंकत असेल भांडवलं असेल पत्रकार महाराजा होय महाराजा पाय माझ्या आई आज या क्रिमकट मोबाईल आल्यापासून लोकांच्या पोरी जातात माफी पाय माझ्या आई आज या सगळ्या जातीची बायको जास्त दारुपिया लागलाय आणि त्याची बायको रागान गेलेली आहे त्याची बायको परत ठेवले त्यांच्या घरात त्या मंडळांचं सव्वा किलो पेढे पाच दर्जाचं तोरण आणि खाना नारायणवटी भरीन म्हणतात महाराजा आय माझ्या आई आज या लोकांनी शेतीवाडी सोडून रेस्टिंगला लाईन लावताय आणि गुजराती लोकांची भांडी घासतायत महाराजा आय माझ्या आई आज जे कोरोना थैमान घातलेला आहे हा थैमान लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत इंग्लिश मधल्या कंट्रीवर गेले कंट्रीवर रोडवर आले आणि मग त्यांना आता परत सरपंच नोकरी लावू महाराजा आई माझ्या आई माझ्या सार्वजनिक गणपती बसवायचा उद्यावर काय कोणची आहे सर कुठली असेल ती बस
बाजूला कर मारे जाते क्या पाया क्या कैसा पर्याद आई डॉके का नका पर संचरी पर मारा जाए मी काय म्हणतो माहितीये ना तुझ्या आजा पंजाब पासून पूर्वपार चालत आलेला असेल माझ्याकडे लेखी आहे बघ मी आवाज लेखी आहे मी आवाज नाही मी काय म्हणतो माहितीये थोडल्या तुझ्या आजान पंजाब तुझ्या पापसा पायाला की असणे डोसक्याला नक काय तुझ्या तुझा वाटोला चाला नाही कधी नाही तो आता मी त्रास दादाने केले मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल एवढा कोण